मान्य करावी ला, करावा लागेल यात काही शंका नाहीये पहिलाच इथे वाईट बॉल आणि स्वरूपात इथे थोडीशी खराब सुरुवात तर पाहायला मिळाली देवपे संघाची गोलंदाजी ट्रॅकवर सुरेश ज्याच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलं बांदिली संघाचा कॅप्टन आणि मानली संघाचा कॅप्टन इथे दोन्ही उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत जाऊन लगेचच टॉस्का बॉक्समध्ये उपस्थित राहायचे दोन्ही संघाला विनंती असेल यावेळी इथे पाहावं लागेल काय घडतंय मैदानामध्ये आणि नक्कीच हाय जातोय सीमा डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हाय तोय चौकार चला दोन्ही संघाचे कॅप्टन इथे मध्ये उपस्थित राहायचे तर इथे चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते पाच आकड्यावर पहिला वाईट त्यानंतर एक चौकार बॅटर कमलेश कमलेशच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय आणि इथे सुरुवात इथे चांगल्या प्रकारची इथे पाहायला मिळते ज्या पद्धतीने इथे सुरुवात हवी होती शासना संघाला नक्कीच ती सुरुवात इथे पाहतोय आपण सध्याच्या घडीला आणि यावेळेस इथे पाहावं लागेल बॉल थोडा खाली राहिला आणि जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि अशा पद्धतीने हा डॉट बॉल ज्यानंतर चौकाराच्या नंतर हा लिहिला डॉट बॉल क्रमांक दोनचा बॉल होता आणि इथे नक्कीच ज्या पद्धतीने इथे कमबॅक करायचा होता तो कमबॅक तर नक्कीच केला गोळंदाज सुरेशने सुरेशचा हा बॉल इथे पाहूया बॅटला ब्रत झाला टिपला जेल संपला बॅटर कमलेचा खेळ धक्का लागतो पहिला मैदानामध्ये बॅटिंग करणार टीम सासने संघाला चला दोन्ही संघाचा कॅप्टन आपणास विनंती असेल टॉस्का बॉक्समध्ये जाऊन उपस्थित राहायचे आणि या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य विठ्ठलजी कराळे यांच्या शुभ असते हा नाणेपिकेचा कॉल इथे संपन्न होणार आहे तर सन्मानिय पंकजजी सूर्यराव सर यांच्या शुभा असते हा नाणेपिकेचा कॉल इथे संपन्न होणार आहे त्याने वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली पंकजजी सुरेराव सर हे ते उपस्थित झाले आजच्या दिवसामध्ये त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या शोभा असते हा कॉल कॉलेज संपन्न होणार आहे या इथे पाहूया आहे काय आणि नक्कीच डॉट बॉल या डॉट बॉलच्या होते ते समाप्ती आणि अशा पद्धतीने धावसंख्या हे त्या आकड्यावर स्थिर आहे पाचच्या आकड्यावर चांगल्या प्रकारचं इथे नक्कीच सुरुवात तर म्हणावी लागेल पहिल्या बॉलवर पण त्यानंतर कमबॅक मिळालं गोलंदाज तर सुरेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज असेल इथे आडव्या बॅटने प्रार केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर इकडे चेंडू ट्रॅव्हल होत आहे आणि दोन क्षेत्रक्षेख धावत त्यांच्या त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू होतोय सीमा पार हा येतोय दमदार तर यावेळेस बॉल ऑन साईट इथे चेंडू फेकून दिलाय डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा ए वन क्वालिटीचा सागरच्या बॅट मधून षटकार सागरच्या चौकार हॅट्रिकसाठी आणि षटकार हॅट्रिकसाठी सलमानिय रोहित शेठ चौधरी आणि तसाच निखिल शेठ भोईर याचकडून एक हजार रुपयाचा कॅश प्राईज असेल सागरच्या चौकार हॅट्रिकसाठी आणि षटकार हॅट्रिकसाठी रोहित शेठ चौधरी आणि तसेच निखिल शेठ भोईर यांच्याकडून एक हजार रुपयाचं कॅश प्राईज असेल सागरसाठी सुवर्ण संधी आहे आणि नक्कीच पहिल्या बॉलवर एक शट चौकार आणि षटकार येथे मात्र पहायला मिळाला सागरच्या बॅटमधून आत्तापर्यंत आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र पंधरा आकड्यावर आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल मात्र चोवीस बॉल आणि पंचेचाळीस इथे धावांची ज्या प्रकारे इथे सुरुवात हवी होती ती मात्र बॅटिंग करण्यात टीम साचणे संघाला आणि तशा प्रकारची इथे सुरुवात तर नक्कीच मिळाली आणि तसंच आपलं यश इथे संपादन करायचं होतं तशा प्रकारचं यश इथे नक्कीच संपादन केला बॅटर आहे जगदीश आणि सागरने ज्या पद्धतीने कमलेशने विकेट सोडली त्यानंतर थोडासा इथे नाराज झाले होते फलंदाज सासणे गाव आणि सासणे संघ पण त्यानंतर पुन्हा एकदा आनंदाचा वातावरण तयार केला सागर नावाच्या फलंदाजाने आणि नक्कीच आता मात्र जिंकण्यासाठी चोवीस बॉल आणि पंचेचाळीस धावांची इथे गरज असेल क्रमांक दोनचं षटक भानुदास ज्याने मात्र आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय पहिलाच बॉल फुलटॉस इथे पाहूया वाईटिस समोरच्या देशाने खेळून काढायचं होतं व्हायडिस लोंगॉन लोंगॉपला आणि नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू कलेक्ट केला आणि अशा पद्धतीने कोणतीही धाव नाही डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय भानुदासच्या माध्यमातून पहिलाच बॉल यावेळेस इथे पाहूया मिस्टा स्टामिक स्ट्रोक उंचा हवेमध्ये भानुदास स्वतः येतोय कलेक्ट करेल का जेल कॉटन बोल्ट विकेटचा पतन धक्का लागतोय दुसरा मैदानामध्ये बॅटिंग करणार टीम म्हणजे सासने संघाला आणि नक्कीच थोडंसं सा सासणे संघावर आता अडचण निर्माण झाले कारण की ज्या पद्धतीने भानुदासने फळंदाजी केली त्या पद्धतीची इथे मात्र सुद्धा पाहायला मिळते सध्याच्या घडीला आणि यासाठी मी चर्चा करत होतो भानुदास नावाच्या फलंदाजाची आणि तशा प्रकारची खेळी देवपे संघासाठी सातत्याने मुरबा टेनिस क्रिकेटमध्ये हा फलंदाज करत असतो आणि आज मात्र या गोलंदाजीच्या स्पेलमधून आपल्या प्रेक्षकांना इथे नक्कीच आनंदाचं वातावरण निर्माण करतोय ते मत देवपे संघासाठी याबालेस इथे पाहूया काय घडतंय लाऊड अपील केले पंचानी केले बोट आबालाकडे विकेट लागते तिसरी मैदानामध्ये बॅटिंग टीम सासने संघाळा मी सुद्धा ठरतोय आणि यासाठी मात्र जाणला जातो विश्वास संपादन केला होता मात्र गोळंद कॅप्टनने संघाने आणि तो विश्वास इथे संपादन करतोय सध्याच्या घडीला तो मात्र गोलंदाज भानुदास कारण की ज्या पद्धतीने अठरा धावा पंधरा धावा दाबल कौर होत्या म्हणजेच बॅटिंग करण्या टीम समोर त्यानंतर अडचण निर्माण झाली होती देवपे संघावर पण नंतर त्यानंतरचं कमबॅक जे मात्र भानुदासचं पाहायला मिळालं आणि नक्कीच आपल्या संघाची अडचण इथे दूर केली भानुदासने इथे पाहावं लागेल नक्कीच हा आणखीन एक दमदार डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने फळ गोलंदाजी करतोय नक्कीच कौतुक करावा लागेल गोलंदाज भानुदासचं आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र करतोय या शिव शंभू आयोजित आनंदवाडी चषकामध्ये आम्ही दाखल झाले आम्ही स्वप्न पाहिले ते स्वप्न आम्हाला नक्कीच पूर्ण करायचे तशा प्रकारची खेळी तशा प्रकारची गोलंदाजी भानुदासच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय आणि आता पुन्हा एकदा भानुदास गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज असेल इथे पाहावं लागेल हाफ ट्रॅकर बॉल आणि नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे ऑन साईड खेळायचा प्रयत्न होता पण नक्कीच चांगल्या प्रकारचे इथे गोलंदाजी भानुदास आता मात्र जर कौतुक करावा लागेल आत्तापर्यंत पाच बॉल टाकले विकेट मिडॉन ओवर कम्प्लीट करील का शेवटचा बॉल आणि कौतुक 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 नक्कीच कौतुक कौतु करावं लागेल जे मात्र भानुदासचं कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी केली या स्पर्धेमधली पहिली विकेट मिड ऑन ओव्हर असेल मला वाटतंय आणि नक्कीच कौतुक करावं लागेल विकेट मिड ऑन ओव्हर जी मात्र बाणुकाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली आणि नक्की यासाठी मात्र देवपे संघाच्या संघटना